केंद्र सरकार द्वारा लगाए गए स्टॉक लिमिट के विरोध में शुक्रवार को कलमना मार्केट का अनाज बाजार बंद रहा। पूरे देश में स्टॉक लिमिट का विरोध किया जा रहा है। इसे देखते हुए पूरे देश भर में कृषि मार्केट बंद रखकर सरकार विरोधी नारे लगाकर आंदोलन किया गया। आंदोलन में सभी व्यापारी, अर्थिया, किसान शामिल हुए। सभा में रामेश्वर हिरुड़कर, कमलाकर घाटोले, सारंग वानखड़े, रामदास गजापुरे, चिंटू पुरोहित, महेंद्र अग्रवाल, दिनेश चांडक, स्वप्निल वैरागड़े और अन्य उपस्थित थे। बता दें कि केंद्र सरकार द्वारा स्टॉक की सीमा लगाए जाने के बाद व्यापारी अब 200 मीट्रिक टन तक स्टॉक कर सकेंगे, जिससे व्यापारियों के लिए किसानों से अधिक माल खरीदना मुश्किल हो गया है। होपलेस निर्णय सरकारने घेतलेला आहे स्टॉक लिमिटचा, त्याच्या विरोधात आमचा हा बंद आहे। हा पूर्ण देशव्यापी बंद आहे। स्टॉक लिमिट इन द सेन्स, व्यापाऱ्याला 200 मॅट्रिक टन म्हणजे 2000 पोतेच फक्त साठवणूक करू देऊ शकतात आणि त्यात एका डाळीच्या उत्पादनाचे फक्त 1000 पोते करू शकतात। त्याच्यामुळे आज मार्केटमध्ये माल घेतला तर एकाच व्यापाऱ्याला 1000 पोते होतो। ही स्टॉक लिमिट लावल्यामुळे कोणताही व्यापारी इथे माल घ्यायला धजून नाही राहिलेला आहे। शेतकऱ्यांचे माल पडलेले आहे, त्याच्यामुळे मार्केटची बिकट परिस्थिती झालेली आहे। एकीकडे केंद्र सरकार MSP देते कास्तकारांना खुश करण्यासाठी, लभवण्यासाठी, पण ते आश्वासन पाळण्याची केंद्र सरकारजवळ व्यवस्था नाही आहे। आणि ही स्टॉक लिमिट लावल्यामुळे चण्याचे बाजार असेल जे 4445 रुपयापर्यंत आलेले आहे, 6000 तुअर नाही विकून राहिलेली आहे, त्याच्यामुळे शेतकरी हालाकान झालेला आहे, इकडे व्यापाऱ्यांवर बर्डन आलेला आहे। त्याच्यामुळे हा मार्केट आम्ही बेमुदती बंद ठेवला होता, पण जेव्हा शेतकरी 7-8 महिन्यापासून सरकेवर आहे, प्रत्येक उद्योगधंद्यान प्रत्येक घटकाचे लोक रस्त्यावर येऊन पण त्यांची मागणी पूर्ण होत नाही, तर आम्ही आमच्या कास्तकारांवर कशाला अन्याय करावं म्हणून मार्केट चालू केला। पण आजचा बंद हा देशव्यापी बंद असल्यामुळे आमचं जाहीर समर्थन आहे त्याच्यात।